मी आदिती रामेश्वर दुसुकी आज तुमच्यासमोर विषय मांडणार आहे आजचे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांचे गीतक. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी माझ्या विषयाला सुरुवात करते. पदवीचे लेबल कपाळावर लागतो आणि लागतो तो समोर उभा राहणारा बेरोजगार बेरोजगार रुपी अडचणींचा डोंगर आणि त्या डोंगराच्या उंची पुढे पूजा वाटणारा किंवा त्याची उंची पाहून करीत गात्र झालेला शेवटी ना उमेद होऊन हात टेकलेला शिक्षित तरुण आज गर्व कधी दिसला. वाऱ्याच्या वेगानं बदलणारा आज सूचक संगणक रूपी घोड्यावर स्वार होऊन इंटरनेटच्या मार्गाने आणि प्रकाशाच्या वेगाने मार्गक्रमण करण्याचा आज सकाळ. मग आमच्या या काळाला साहसी शैक्षणिक धोरण नको का? सध्या अस्तित्वात असलेल्या शैक्षणिक धोरणाचा व्यवहार कितीसा उपयोग होतो? आज ते शैक्षणिक धोरण हे चुकीचे आहे असे मी म्हणणार नाही, परंतु त्यात दोष आणि उणीवा नक्कीच आहे. माझे पंतप्रधान पंडित नेहरू नेहमी म्हणायचे की तुम्ही जे शिक्षण द्याल ते दिखावत व दोषपूर्ण असता कामा नये, नाहीतर एकीकडे नौका नाही नावर तुम्ही धडे देत असाल आणि दुसरीकडे तुमची नौका हळूहळूपणे बुडतच असेल. मित्रांनो, नाण्याच्या दोन बाजूप्रमाणे आपल्या शैक्षणिक धोरणाचे काही भिंत पैलू हे आहेतच. महान गांधीवादी नेते नेल्सन मंडेला म्हणतात की जर जग बदलवायचं असेल तर शिक्षणासारखं दुसरा प्रभावी शस्त्र नाही आणि यातून शिक्षणाबद्दलचं महत्त्व अग्रेखित होताना दिसतं. आपल्या देशाचा विचार करणं त्याची यथार्थता आणखीनच स्पष्ट होताना दिसते. एकीकाळी नालंदा तक्षशिलासारख्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जगभरातील विद्यार्थी उत्सुक असेल, परंतु आज घडीला उच्च शिक्षणाचा विचार करताना भारतीय नागरिकच परकीय देशांना पसंती देताना दिसतात. एवढी निश्चित असो, एका तरुण लोकशाहीच्या रूपात आपला भारत देश शैक्षणिक आघाडीवर घोडदौड करत आहे. देशाच्या धुरीडांनी आणि शिल्पकारांनी मोठी शैक्षणिक दृष्टी ठेवची शैक्षणिक प्रगतीला काय महत्वाचे स्थान दिले आहे. आणि त्याचबरोबर एकेकाळी शैक्षणिक प्रगतीला महत्वाचे स्थान दिले आहे. मित्रांनो, आणि आपल्या या महत्वाचे स्थान दिल्यामुळे 2009 साली शिक्षण हक्क कायदा खऱ्या अर्थाने अस्तित्वात येऊन त्याला मूलभूत हक्क कायदा ठरविण्यात आला. त्याचबरोबर राष्ट्रीय शिक्षण धोरणाची घोषणा करण्यात आली. तसेच सर्व शिक्षा अभियान आणि मध्यान्ह भोजन सारख्या सार्वजनिक उपक्रमांद्वारे शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याचे प्रयत्न आपले धोरणकर्त्यांनी सुरू केले आणि एक देश म्हणून त्याच्या पुढे आपण सापडायचे मिळत आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, पूर्वी आजची शिक्षण पद्धती आणि प्राचीन काळची शिक्षण पद्धती यात आमूलाग्र बदल झालेले दिसून येतो. प्राचीन काळी ज्ञानप्राप्तीसाठी ऋषीमुनी शिक्षण घेत, तर क्षत्रिय आणि वैश्य लोक हे राज्यकारभारामध्ये युद्ध करा त्याचप्रमाणे व्यापार उद्योग आणि करण्यासाठी शिक्षण होते. प्राचीन काळची शिक्षण पद्धती चरितार्थ चालवणे ज्ञानार्जन करणे याचबरोबर जगण्याच्या उद्दिष्टांशी निगडीत गेली, परंतु आजची शिक्षण पद्धती ज्ञानार्जन करणे चरितार्थ चालवणे याचबरोबर राष्ट्रनिर्मितीच्या महत्त्वाच्या कार्याशी निगडीत बनलेली दिसते. आज भारताची ओळख जशी वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आहे तशीच ती एक शिक्षित अनुरूप मनुष्यबळाचा विशाल स्रोत अशी बनलेली दिसते. आज उच्च शिक्षित अनेक तरुण जगाच्या कानाकोपऱ्यात करून भारत देशाचे नाव उंचवत आहेत. मागील काही काळात वाढलेले साक्षरतेचे प्रमाण हे आपल्याला मिळालेले उल्लेखनीय यश म्हणता येईल. स्वातंत्र्य प्राप्तीवेळी केवळ 12% असलेले साक्षरतेचे प्रमाण आज 74% पोहोचले आहे आणि 90% अधिक साक्षरता प्रमाण असलेली केरळ आणि मिझोराम सारखी राज्ये देशातील इतर राज्याला प्रेरणास्रोत ठरत आहेत. व्यवसाय विमुख शिक्षण घेणारे विद्यार्थी, तंत्रनिकेतन कायद्याचे शिक्षण घेणारे विद्यार्थी, अभियांत्रिकी त्याचप्रमाणे वैद्यकीय शिक्षण घेऊन विद्यार्थी हजारोंच्या संख्येने बाहेर पडत असून चरितार्थ चालवण्याबरोबरच समाजसेवा, देशहित आणि राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत मोलाचा सहभाग नोंदवताना दिसतो. अर्थात आपली यशस्वी वाटचालीत काही अडथळेही आहेतच. आजही ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांसाठी शिक्षण हे एक स्वप्न आहे. आदिवासी, भूमिहीन, अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची चिंता अद्यापही आपल्या धोरणकर्त्यांना भेडसावत आहे. आणि म्हणूनच संत आणि सामाजिक न्याय या तत्वावर सर्वांना शिक्षणाचे समान संधी उपलब्ध करून देणे गरजेचे वाटते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपल्या शैक्षणिक धोरणात वेळोवेळी बदल करण्यात आले मान्य आहे, परंतु आजही आपण पाहतो की पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले विद्यार्थी, एमएड बीएड झालेले उच्च शिक्षण घेतलेले तरुण नोकरीचे गवडे टोटवताना दिसतो. आणि आजही सैनिक भरतीसाठी, पोलीस होण्यासाठी, शिपाई पदाच्या भरतीसाठी उच्च शिक्षित तरुण रांगेत उभा दिसतो. शिक्षण आणि माणूस तो संस्कारित होतो, आदर्श जीवनशैली आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो, मूल्याधिष्ठानी चांगले आचरण करण्याचा प्रयत्न करतो, परंतु जेव्हा तो उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडतो तेव्हा